इथं कारभार चालत नाही. कोविडचं गंभीर प्रश्न आहे सगळे असताना, पावसाळा आलाय खरीप म्हणून सगळ्या गोष्टी असताना नेते मात्र सहली होती. काय खेड पंचायत समितीमध्ये 24 तारखेला जो सभापती भगवान शेठ कोखरेकर यांच्यावरती अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि त्याच्यावरती 31 तारखेला अति तात्काळ विशेष सभेचं आयोजन करून तो अविश्वास ठराव त्या ठिकाणी दडपणाखाली दबावाखाली जो अविश्वास ठराव त्या ठिकाणी संमत करण्यात आला. त्यानंतरही परिस्थिती सुधरेल आणि खेड तालुका पंचायत समितीमधील आमचे सहकारी सभापती असतील, उपसभापती असतील किंवा इतरही आमचे सहकारी पंचायत समितीचे सदस्य ते तालुका पंचायत समितीमध्ये आणि ज्या पंचायत समिती गणामधून त्यांना नेतृत्व करण्याचे लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली त्या त्या भागामधील लोकांचे प्रश्न घेऊन कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. परंतु 31 तारखेनंतर सुद्धा 10-11 आमचे जे सदस्य ते अजूनही राजकीय सहलीवरती आहे कारण त्यांचा कुणाचाही संपर्क होत नाही. आणि आज या ठिकाणी मागचे 15-20 दिवस झाले, मला वाटतं 24 तारखेपासून आज 14 तारीख आहे, म्हणजे जवळजवळ मागचे 22-23 दिवस झाले पंचायत समितीमध्ये ना सभापती बसतायत ना उपसभापती बसतायत. त्यामुळं पंचायत समितीमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, नागरिकांना त्या ठिकाणी त्यांच्या समस्या समजून घ्यायला आणि त्या सोडवण्यासाठी इथं कुणीही लोकप्रतिनिधी उपलब्ध नाही ही खरं तर अतिशय खेदाची आणि चिंताजनक बाब आहे. कारण आता आमच्याकडं 15 वित्त आयोगाच्या बंदित आणि अबंदित जो काही निधी आहे किंवा उपकर निधी असेल याचं नियोजन करणं बाकी आहे. ग्रामपंचायतींना जो काही 15 वित्त आयोगाचे जे काही निधी त्या ठिकाणी विकास निधी जमा झालेला आहे त्याचंही नियोजन किंवा एखाद्या ग्रामपंचायतीला त्यांच्या विकास आराखड्यामध्ये तात्काळ बदल करून ज्या काही गरजेचं काही विकासकाम करायचं असेल तर त्या ठिकाणी सभापतीच्या त्या ठिकाणी सही होऊन त्या तात्काळ बदल करून त्या गावातील सरपंचांना, ग्रामसेवकांना ते काम त्या ठिकाणी बदलून ते नव्याने विकासकाम करता येतं. परंतु आज मागचे 20-22 दिवस झाले पंचायत समितीमध्ये कसल्याही प्रकारे सभापती उपसभापती उपस्थित नाहीत, त्यामुळं तालुक्यातील नागरिकांची, सरपंच असतील उपसरपंच असतील यांची खूप मोठी अडवणूक किंवा अडचण होते. मला या निमित्ताने तुमच्या माध्यमातून आमचे जे कोणी सहकारी सहली होऊ गेलेले आहेत त्यांनाही विनंती करायची आहे की लोकांनी आपल्याला या ठिकाणी पंचायत समिती सदस्य म्हणून, सभापती उपसभापती म्हणून निवडून दिलेलं आहे ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आणि आता तर काळ अतिशय भयंकर आहे, इथून मागच्या कोविडच्या या सगळ्या महामारीमध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नेटाने काम केलेलं आहे आणि आज महिना झाला आपण लोकांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे हे कुठंतरी चुकीचं आहे. राजकारण हे राजकारणाच्या जागेवरती राहील, राजकारणामध्ये ज्याला संधी मिळेल तो काम करेल, परंतु अशा प्रकारे लोकांनी आपल्याला पळून जाण्यासाठी किंवा कुठंतरी लपून बसण्यासाठी ही संधी दिलेली नाही आहे, तर आपल्याला या ठिकाणी काम करण्यासाठी ही संधी दिलेली आहे. मला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करायची आहे की 25 तारखेपर्यंत उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निवडणुकीला त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे. 25 तारखेला उच्च न्यायालय काय निर्णय घेत आहे की ती प्रक्रिया अजून पुढे लांबती आहे. मग इतक्या दिवस आपण तालुक्यातल्या लोकांना या ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून, आपल्या सभागृहाच्या माध्यमातून लोकांची जी कामं होणं गरजेचं आहे ती कामं करण्यासाठी लोकांनी पंचायत समितीत येऊन कुणाला भेटायचं हा खरा तर प्रश्न आहे. तर मला या निमित्ताने विनंती करायची आहे की आमच्या जे कोणी सदस्य आमच्या सहलीला गेलेले आहेत त्यांनी लोकांमध्ये येऊन काम करावं आणि खरं तर त्यासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिलेले ही विनंती त्या या निमित्ताने मला आपल्या माध्यमातून करायची. संपर्क दिस सर संपेल ना संपेल हा प्रश्न तर खरं आता तुमच्या माझ्या हातात नाही आहे कारण आपण उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहोत. न्यायव्यवस्था, न्यायालय त्यामध्ये जो काही निर्णय घेईल त्या पद्धतीने ती सहल संपेल असं मला वाटतं.